जव्हारचं जे संस्थान आहे महादेव कोळी राजाचं, या जव्हारच्या संस्थानामध्ये पहिलं राष्ट्रगीत लिहिलं गेलं तेही मराठीत। हे आमच्या साहित्यात नोंदच नाही आणि आम्हाला त्याची गरज पण वाटत नाही। काय आहे नेमकं आदिवासी साहित्य? म्हणजे अगदी आपण आत्ताचा जो भुजंग मिश्रामांचा नव्यानं आलेला कविता संग्रह आहे, सरांचा आलेला कविता संग्रह आहे, या पिढीनी एक दिशा देण्याचं काम केलं आदिवासी कवितेला असेल, कथेला असेल, कादंबरीला असेल, की बाबा त्याचं स्वरूप काय असावं। गोंडवन पेटले आहे या कविता संग्रहातल्या कवितेचे खरंच अर्थ आपल्याला लावता येतात का? आता मी PhD चा मार्गदर्शक पण आहे, त्यामुळं जे प्रबंधामध्ये लिहिलं जातं तर त्याची कितवर खोली आहे आणि खऱ्या अर्थानं अर्थ पुढे येतात हे म्हणजे हे माझं निरीक्षण आहे। खरंच आपण त्याचे अर्थ लावतो का? भुजंग मिश्रामांची जी अरण्य बेट नावाची कविता आहे ते आम्हाला समजून घेता येईल का? कुठलं अरण्य बेट आहे हे? या अरण्य बेटाचं जीवन नेमकं काय आहे? आपल्याला माहित आहे आपलं जग अनेक समूहांमध्ये विभागलं गेलेलं आहे। माझ्याकडे लिहिलेलं नाही त्याच्यामुळं वेळ झाली की मला सांगा, मी थांबून जाईल। आपल्याकडे वर्णव्यवस्था आहे, जगामध्ये रंगव्यवस्था आहे, काळा गोरा असा भेद, पण त्याच्याही मागे आपल्याला जाता येईल का? तर नक्कीच जाता येते। या जगामध्ये जर कुठल्या दोन जमाती असतील तर मला असं वाटते की एक आहे निसर्गाला मानणारा माणूस आणि दुसरा निसर्गाला ओरबाडणारा माणूस। आदिवासी साहित्याचं जे तत्वज्ञान आतापर्यंत मांडलं गेलं, डॉक्टर विनायक तुमराम सरांनी ते मांडलं, पण ते आम्हाला समजून घेता येईल का? ते का म्हणतात की आमचं आदिवासी साहित्य हे स्वायत्त आहे? त्याच्याकडं स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून बघा। आता हा स्वायत्ततेचा दृष्टिकोन आम्हाला खरंच कळतो का? आम्ही खरंच त्या दृष्टीनं बघणार आहो का? मी जे म्हणालो की या जगामध्ये माणसं ही दोनच प्रकारामध्ये विभागली गेलेली आहेत, एक निसर्ग हा आमचा सखा आहे आणि या निसर्गाचे आम्ही नायक आहोत आणि या निसर्गाचं नेतृत्व आम्हाला करायचं आहे अशी एक व्यवस्था मानणारी, म्हणजे सरांनी जो निसर्ग धर्म सांगितलेला आहे किंवा त्याची स्थापना केलेली आहे त्यातली मूल्यही याच दृष्टीनं पुढे जाताना मला दिसतात। आणि दुसरा की निसर्ग हा आमच्या उपभोगासाठी आहे आणि त्याला जेवढं ओरबाडता येईल आपल्या आर्थिक लाभासाठी किंवा आपल्या संपत्ती वाढवण्यासाठी जेवढा त्याचा वापर करता येईल तेवढा केला पाहिजे। कोलंबस आणि जेव्हा अमेरिकेचा शोध लावला त्याच्या शोधामागं पण हेच कारण होतं, वसाहतवाद। आर्यांनी आपल्या सफरी सुरू केल्या, आपल्या ज्याला आपण म्हणू की भटकंती सुरू केली, त्याच्याही मागं हेच कारण होतं आणि इथूनच जगाची जी रचना ज्याला आपण म्हणू किंवा जगाचं जे काही रूप म्हणू तर ते पुढे आलेलं आपल्याला दिसतं। आपल्याला माहिती आहे की कोलंबसानं अमेरिका शोधून काढली, कोलंबसानं अमेरिका शोधून काढली, पण तो तिथं गेल्यानंतर काय झालं हे कोणीच सांगत नाही किंवा यावरती कोणी बोलत नाही। अमेरिकेनंतर तिथं कोणीतरी राहत असतील ना, हे कधी इतिहासात नोंदवलं जात नाही। तर तिथं राहणारे हे रेड इंडियनच होते, आदिवासी लोकच होते। पूर्वी दक्षिण अमेरिका हा भारताला जोडलेला भाग होता, गोंडवानाचा भाग होता। भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिका ज्याला आपण गोंडवाना लँड असं म्हणतो त्याचा तो एक भाग होता। कोलंबस जेव्हा तिथं गेला तेव्हा त्याचं स्वागत झालं का की त्याचा विरोध झाला हे आलं पाहिजे ना, याची नोंद साहित्याने घ्यायला पाहिजे। तर त्याचा स्वागत झालं, कारण आदिवासींच्या कुठल्याही बेटावरती जा किंवा ते पाड्यावरती जा तुमचं स्वागत हे नक्कीच होणार, फक्त आपली भूमिका ही चांगली असली पाहिजे। त्याचं स्वागत झालं कारण तिथल्या लोकांना हे माहिती होतं की आपला कोणीतरी उद्धार करायला येणार आहे आणि तो उद्धार करायला येणार आहे
तर तो काही जमिनीवरून चालत येणार नाही किंवा आकाशातून उडून येणार नाही, तर तो पाण्यावरून चालत येणार आहे. आणि कोलंबस जेव्हा गेला तेव्हा तो जहाज घेऊन गेला होता. तिथल्या आदिवासींनी त्याचं स्वागत केलं, खाऊ पिऊ घातलं आणि परत जाताना त्याला शिदोरी पण दिली. शिदोरी देण्याची पद्धत ही आमच्याकडे आहे आदिवासी समूहांमध्ये. जेवायला तर घालतातच घालतात, परत जाताना शिदोरी पण बांधून घेतात प्रवासामध्ये. त्याने ते सगळं तिथले जे मौल्यवान रत्न होते किंवा ज्या काही मौल्यवान गोष्टी होत्या त्या नेऊन आपल्या राणीला दाखवल्या आणि सांगितलं की असं असं बेट आहे आणि अतिशय मुबलक प्रमाणामध्ये तिथे साधन संपत्ती आहे. राणीला वाटलं हा काय फिरणारा माणूस आहे. तिने काही घेतला नाही पण कोलंबस काही थांबला नाही, त्या बेटावरती जात राहिला आणि प्रत्येक वेळी नव्या नव्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्या राणीला नेऊन दाखवत राहिला की बघा इथे ते बेट आपण काबीज केलं पाहिजे किंवा वसाहत केली पाहिजे. शेवटी राणीने विश्वास ठेवला आणि अमेरिको व्हेस्पीसी नावाचा जो तिचा विश्वासू सरदार आणि मित्र जो सेनापती होता, ठीक आहे बाबा तू सांगतो आहे तर मग ह्याला पण सोबत घेऊन जा. आता अमेरिको व्हेस्पीसीला सोबत घेऊन कोलंबस जेव्हा अमेरिका बेटावरती पोहोचला तर यावेळी मात्र त्याचा उद्देश काही चांगला नव्हता. अमेरिको व्हेस्पीसीने आणि कोलंबसाने जमिनीची मागणी केली. तिथल्या आदिवासींनी नकार दिला कारण आदिवासी माणूस जमिनीला आई मानतो. आपल्या गडचिरोलीमध्ये अजूनही बऱ्याच आदिवासी जमाती ज्या आहेत तर ते नांगर सुद्धा फिरवत नाही जमिनीवरती. काय तर जमिनीवरती नांगर फिरवणं म्हणजे आईच्या पोटावर नांगर फिरवण्यासारखं आहे, नाही फिरवत. तर जमिनीची मागणी केली गेली आणि वेगवेगळे संघर्ष उभे राहिले, उठाव उभे राहिले. म्हणजे जे भारतात घडलं ते तिकडे घडलं, आफ्रिकेत पण तेच घडलेलं आहे. आणि त्या सर्व आदिवासींच्या कत्तलीवरती, आदिम जमातीच्या कत्तलीवरती अमेरिका नावाचा देश उभा राहिलेला आहे. अमेरिकेमध्ये एक नृत्य होतं ज्याला घोस्ट डान्स असं म्हणायचे. घोस्ट डान्स म्हणजे भूतांचा डान्स, भूतांचं नृत्य. अमेरिकन सरकारने त्याच्यावरती आता बंदी आणली, आता होत नाही. आता ही भूत कोण? तर जे क्रांतिकारक त्यांच्या लढ्यासाठी शहीद झालेले होते त्यांचं कार्य कर्तृत्व त्या गाण्याच्या गाण्या जे नृत्य होतं त्या नृत्याच्या गाण्यांमध्ये गुंफलेलं होतं. आणि एक परंपरा होती की त्या ठिकाणी एकाच वेळी अमेरिकाभर ढोल सुरू व्हायचे, नृत्य सुरू व्हायचं आणि एकाच वेळी ते नृत्य थांबायचं. त्यांचं जे जो काही हे असेल त्या पद्धतीनं सरकारला वाटलं ही बंडाळी आहे आणि तो घोस्ट डान्स बंद पडला. हा कादंबरीचा चांगला विषय होऊ शकतो, नाटकाचा चांगला विषय होऊ शकतो, आलं पाहिजे ते. आता जेव्हा आदिवासी कविता लिहिली गेली किंवा जर समजा तुम्ही जर एक फरक लक्षात घेतला की नजुबाई गावितांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आमची कृष्णा भवारी सरांच्या पण कादंबरी आहे, जर आदिवासी लेखकाचं लेखन जर आपण वाचलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं हे लोक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपण जेव्हा या लेखनाकडे बघतो तेव्हा जी एक परंपरा आपल्याकडे आलेली आहे मराठी समीक्षेची म्हणा किंवा संस्कृत समीक्षेची म्हणा, तर त्या दृष्टीनं त्याचे अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करत असतो. हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे, योग्य आहे, परंतु कुठंतरी मला हा तोकडा पडताना दिसतो. आणि म्हणून सरांनी पण हे मान्य केलेलं आहे तुमराम सरांनी की आदिवासी साहित्याचं हे वेगळं साहित्यशास्त्र लिहिलं गेलं पाहिजे. कारण या साहित्याची ज्याला आपण सौंदर्य मूल्य म्हणू तर ती खूप वेगळी आहेत आणि ती वेगळ्या पद्धतीनं आपण समजून घेतली पाहिजे. या जगामध्ये जर पहिली लोककथा कुठं लिहिली गेली असेल तर ती आदिवासी भाषेमध्ये लिहिली गेलेली आहे. गोंडीमध्ये या जगातली पहिली पृथ्वी निर्मितीची कथा आहे. आपल्याकडे मेळघाटमध्ये जे कोरकू आदिवासी आहे तर त्या कोरकू भाषेमध्ये सृष्टी उत्पत्तीच्या कथा आपल्याला दिसून येतात. आम्ही मध्य प्रदेशामध्ये भीम बेटिका म्हणून आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. तर म्हणजे हे शासनाने जाहीर केलं हे मी माझ्या मनाचं सांगत नाही,
तिथल्या ज्या गुफा आहेत जवळपास 750 तिथं गुफा आहेत, 750 गुफांमध्ये आपल्याला फक्त 10-12 गुफांमध्ये जाता येतात, बाकीच्या बंद आहेत. भीम बेटिकाला कधी गेलेत तर जा, म्हणजे जरूर बघा. तर मला वाटलं की गुफा आहेत बघूया, पण जेव्हा तिथली मी चित्र बघितली, त्या गुफेमध्ये जे चित्र रेखाटलेली आहेत ती चित्र जेव्हा मी बघितली, असं म्हणतात की चित्रकला हा पाहायचा विषय असतो. आपण बघतो की छान आहे नाही आहे, पण चित्रकला आदिवासी चित्रकला खूप वेगळ्या पद्धतीची आहेत. बघा म्हणजे गोंडी चित्राचा जरी आपण विचार केला ना, तर त्याची रचना किंवा ज्याला आपण म्हणू की चित्रकलेच्या ज्या काही रंग रेषा छटा ज्याला आपण म्हणू, तर त्या पलीकडे ती जाताना दिसते आपल्याला. एखादं गोंडी चित्र जरी उचल म्हणजे बघितलं आपण, तर आपल्या असं लक्षात येतं की अरे रेषा यात वेगळ्या नाही आहेत, रंग यात वेगळे नाही आहेत. म्हणजे त्या चित्रामध्ये जर एखादा वृक्ष असेल, एखादा पक्षी असेल, एखादा माणूस दाखवला असेल, डोंगर दाखवला असेल किंवा काहीही दाखवलं असेल, तर ते सर्व एकमेकाशी अशा पद्धतीनं गुंफलं गेलेलं असतं की आपण असं म्हणू शकत नाही की हे नुसतं फक्त झाड आहे, हा फक्त पर्वत आहे किंवा हा फक्त माणूस आहे. म्हणजे ते पण वेगळ्या पद्धतीनं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि गोंडी चित्रकार कधीही आपल्या चित्रावरती त्याचं नाव कोरत नाही, कारण आम्ही निसर्गाचे नायक आहोत. ते चित्र निसर्गाने सांगितलं, त्यावेळी त्या चित्रकाराच्या जे डोक्यात आलं ते त्यांनी रेखाटलं. तो असं काही ठरवून चित्र काढत नाही, आणि गोंडी चित्रकला ही काही ठरवून चित्र काढण्याचा विषय नाही आहे. आदिवासी कवितेच्या अनुषंगानं जेव्हा आपण विचार करतो, तर आतापर्यंत जे जीवन मांडलं गेलं ते आमच्या संघर्षाचं जीवन आहे. अजूनही 90% किंवा त्यापेक्षाही अधिक आदिवासी जीवन हे साहित्याचा विषय झालेलं नाही आहे. नव्या पिढीनं त्याच्याकडं गेलं पाहिजे. जेव्हा एखाद्या प्रवाहाचा आपण विचार करतो, एखाद्या जीवनाच्या विकासाचा आपण विचार करतो, तेव्हा काही एक आपले ठोक ताळे जे आहेत तर ते ठरलेले असतात, त्या पद्धतीने आपण जात असतो. ज्याप्रमाणे म्हणजे आजही हे घडतं, वास्तव जीवनामध्ये घडतं की आदिवासी माणूस म्हटला की त्याच्याविषयीचे काही एक समज हे निश्चित ठरलेले असतात. म्हणून आमचे वाहरू दादा म्हणतात की स्टेज नावाची कविता आपल्याला माहिती असेल की स्टेजवरती आम्हाला बोलावलं पण नाही आणि आमचं दुःख ते सांगत राहिले आणि आम्ही ऐकत राहिलो. ही सगळी अशी पार्श्वभूमी आहे आदिवासी साहित्याच्या दृष्टीनं, आपण ती लक्षात घेतली पाहिजे. भुजंग मेश्रामांची एक कविता आहे, ते आले तेव्हा त्यांच्या हातात बायबल होते, आमच्या हातात जमीन. ते म्हटले की देवाजवळ काळा गोरा भेद नाही, या प्रार्थना करू डोळे मिटून. डोळे मिटले, प्रार्थना केली, डोळे उघडले, तर त्यांच्या हातात जमीन होती आणि आमच्या हातात बायबल. सहज आहे की नाही कविता ही? किती सहज आहे, इतकी सहज आहे का खरच? ते आले तेव्हा त्यांच्याकडे होती भटकंती आणि आमच्याकडे जमीन. ते आले तेव्हा त्यांच्याकडे होती भटकंती आणि आमच्याकडे होती जमीन. ते म्हणाले चला अदला बदल करूया, आता आमच्याकडे आहे भटकंती आणि त्यांच्याकडे आहे जमीन. आमच्याकडे जेव्हा जमीन होती तेव्हाच कुठं आहे, तेव्हाच आलं पाहिजे ना साहित्यामध्ये, ते लिहिलं गेलं पाहिजे, त्यावरती कविता लिहिली गेली पाहिजे. जी एक पारंपरिक मांडणी होताना आपल्याला दिसते, समीक्षेच्या अनुषंगानं म्हणा किंवा साहित्य निर्मितीच्या अनुषंगानं म्हणा, येईल का हो? जायचं असेल तर मला असं वाटतं की त्यासाठी अधिक मेहनत, त्यासाठीचे ज्याला आपण स्त्रोत म्हणू ते शोधावे लागतात. मी 5 मिनिटात संपवतो, कारण बऱ्याच लोकांना बोलायचं आहे. एकूण जर आपण आदिवासी जीवनाचा विचार केला
या जगातले बहुतेक शोध हे आदिवासी संस्कृतीने लावलेला आहे. भाषा असेल की नाही, लिपी असेल, लिपीचा जगभर कशा पद्धतीने प्रवास झाला हे जर आपण बघितलं तर त्याचं मूळ आपल्याला भारतात सापडतं. कारण इराण मधून जगभर लिपीचा प्रचार प्रसार झाला असं इतिहासकार सांगतात. आता इराण मध्ये लिपी कोणी नेली तर राक्षसांनी नेली. राक्षस कुठं आहे? जगात कुठंच नाही, भारतातच आहे. आता तो राक्षस खरंच इतका विद्रूप आहे का? संस्कृत मध्ये रक्षक नावाचा जो शब्द आहे ज्याचा अर्थ होतो की जो सत्याची बाजी लावतो तो रक्षक, त्याला प्रत्यय लावला की राक्षस नावाचा त्यापासून शब्द तयार होतो आणि त्याचा अपभ्रंश होऊन नंतर तो राक्षस झाला. तर या राक्षसांनी ही लिपी इराण मध्ये नेली. ते आपल्याला कसं कळालं? तर त्यांच्याकडे ज्या कथा आहेत त्या कथांमधून कळालं की आम्हाला राक्षसांनी लिपी शिकवली. का शिकवली? तर पूर्वी भारतातून जगभर व्यापार होत होता सिंधू काळामध्ये, आणि इराणमध्ये जेव्हा भारतातले व्यापारी आहेत ते जाऊन व्यापार करत होते तर तिथल्या राजाचा एक दंडक होता की व्यापारामध्ये कोणाची लुबाडणूक करायची नाही, फसवणूक करायची नाही. आणि नेमके हे भारतातले व्यापारी ना, तर त्यांनी ते कमी किमतीच्या वस्तू तिथल्या लोकांना अधिक किमतीमध्ये विकले. हे जेव्हा राजाकडे तक्रार गेली तेव्हा त्या व्यापाऱ्यांना समोर बोलावलं गेलं, म्हणजे ही तिथली कथा आहे, ही माझ्या मनची नाही सांगत. त्यांना बोलावलं आणि विचारलं की तुम्ही लोकांची फसवणूक केलेली आहे आणि हे आता सिद्ध झालेलं आहे, आणि या फसवणुकीसाठी फाशीची शिक्षा आहे, आता तुम्हाला आम्ही फासावरती देणार. पण फासावर द्यायच्या आधी जर तुमच्या काही तुमची काही जर इच्छा असेल तर ती आम्ही पूर्ण करू, ती आम्हाला सांगा. तर ते राक्षस म्हणाले की राजा आम्हाला तू जीवदान दे, आणि आम्हाला तू जीवदान दे. राजा म्हणाला की नाही, ही अशी शिक्षा तुम्हाला माफ नाही करता येणार. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तोंडाने न बोलता आपल्या मनातले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याची कला आम्ही तुला शिकवतो, तू आम्हाला जीवदान दे. आणि मग त्या राक्षसांनी इराणमधल्या राजाला त्याच्या लोकांना लिपी शिकवली. द रीडर डायजेस्टचं एक ग्रेट वर्ल्ड ॲटलास नावाचं एक चांगलं कलेक्शन आहे, ते जर बघितलं ना तर मूळ कुठे आहे आणि त्याचा विस्तार कसा झाला.